मी पवन बारेवकर देऊळगाव गाडा तालुका दौंड जिल्हा पुणे. तर माझ्याकडे सध्या अर्धा एकर टोमॅटोची हा प्लॉट आहे. तर मी या प्लॉटमध्ये सुरुवातीपासून धनशिक्राप सोल्युशन कंपनीचे प्रोडक्ट वापरलेले. तर मला यांचा खूप बऱ्यापैकी रिझल्ट आहे. मी ह्या सुरुवातीला हे लागण झाल्याच्या नंतर एक लागवडीनंतर साधारणतः 4 ते 5 दिवसांनी ह्या प्लॉटसाठी 14-48 आणि इनटेकचं ड्रिंचिंग वापरलं होतं. त्यामध्ये मला प्लॉटला मध्ये उत्तम प्रकारचा फुटवा आणि एक झाडांची ग्रोथ वगैरे चांगल्या प्रकारे झालेली दिसून आली. त्यानंतर मी पुन्हा ह्या प्लॉटसाठी एकदा 14-48-04-37 आणि इनटेक यांचं एकत्रित मिश्रणाचं ड्रिपद्वारे मी हे खत सोडलं होतं. तर त्यामध्ये मला झाडासाठी चांगल्या प्रकारचा फुटवा, चांगल्या प्रकारची कळी आणि एक चांगल्या प्रकारची सेटिंग मला दिसून आली. त्यानंतर मी एक सेटिंगसाठी किकॉन आणि 04-37 स्प्रे वापरला होता. त्यामुळे मला संपूर्ण प्लॉटमध्ये अशा प्रकारची सेटिंग संपूर्ण प्लॉटमध्ये झालेली आहे. त्यानंतर एक व्हायरसला प्रिव्हेंटिव्ह स्प्रे म्हणून मी धनशिक्राप कंपनीची एजी फोर्ट आणि कवरचा स्प्रे वापरला होता. त्यामुळे मला सध्या एक व्हायरस फ्री उत्पादन भेटत आहे. त्यानंतर मी धनशिक्राप सोल्युशन कंपनीचे जे काय शेड्युअलप्रमाणे किंवा त्यांच्या सायकलप्रमाणे जे काय डोसेस आहेत, 14-48 असेल, 04-37 असेल किंवा तुमचं गडीवर इनटेक असेल, ह्याचे जे डोसेस आहेत ते मी नियमितप्रमाणे घेत होतो. त्यानंतर माझे ह्या प्लॉटला एक एजी फोर्ट आणि कवर आणि सिलॉन ह्याचे एक साधारणतः 3 स्प्रे झालेले आहेत. या 3 स्प्रेमुळे मला संपूर्णप्रमाणे फायर स्प्रे उत्पादन सध्या मला भेटत आहे. तर शेतकऱ्यांनी ह्याचा नक्कीच वापर करावा. ह्याचा अगदी 100% रिझल्ट व्हायरससाठी नक्कीच आहे. विशेषतः प्लॅस्टिक व्हायरससाठी ह्याचा संपूर्णपणे अगदी 100% रिझल्ट मला सध्या भेटलेला आहे.